नमस्कार चॅनल बी मध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र निमित्त आपण बी मध्ये खास मालिका प्रस्तुत करत आहोत आजची दुर्गा या मालिकेअंतर्गत आज आपण सर्वांशी संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माननीय डॉक्टर सौ शकुंतला गणपत मेंगाणे की ज्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे मॅडम आपले चॅनल बी च्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार तर मॅडम आपण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास चाळीस वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं आहे तर याआधी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती माझं पूर्ण नाव शकुंतला गणपत मेंगाणे माहेरचं सासरचं नाव शकुंतला चांगदे उर्फ चंद्रकांत शिंदे माझं मूळ गाव कोलोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर व्यवसायानिमित्त माझ्या आईवडील आम्ही मुलं भावंड सर्व मुंबईमध्ये विलेपार्ले येथे स्थायिक होतो आमचं सर्व शिक्षण माझ्या सहित सर्व भावंडांचं मुंबईतच झालेलं आहे परंतु आम्ही गावाकडे सुद्धा सर्व लक्ष देऊन असतो माझं शिक्षण झाल्यानंतर मी नोकरीसाठी जेव्हा अर्ज केला तेव्हा मला कोल्हापूर महापालिकेला कॉल आला मी कोल्हापूर महापालिकेला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये जॉईन झाले त्यावेळेला एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये तेवढा स्त्रियांना फारसा आ, बाहेर फिरण्याचा हे, हे नव्हतं म्हणजे वेळ नव्हती त्यावेळेला माझं लग्नही झालेलं नव्हतं त्यामुळे सात नंतर अंधार पडला की बाहेर जायला सुद्धा आम्हाला परवानगी नव्हती मी जरी वैद्यकीय अधिकारी असले तरी माझ्या ड्युटी नंतर मला घरीच राहायला लागत होतं तशा काळामध्ये मी कोल्हापुरात राहिले त्याच्यानंतर लगेच मग माझं लग्न झालं चार महिन्यात माझे मिस्टर सुद्धा वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषदेला होते Uh, मॅडम आपण वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत राहिला आहात तर आपल्या कामाचं स्वरूप नक्की काय होतं मी कुटुंब कल्याण कार्यक्रम अधिकारी म्हणून कोल्हापूर महापालिकेला रुजू झाले त्याच्यामध्ये कुटुंबाचं पूर्ण काळजी घेणं मग ते आरोग्याची स्वच्छतेची माता म्हणून मुलांची सर्व दृष्टीने काळजी घेणं हे आमचं म्हणजे शासनाने दिलेलं आमचं उद्दिष्ट होतं आम्हाला पूर्णपणे जवळजवळ पन्नास हजार लोकसंख्येचं भाग कार्यरत असायचा आमच्या अंडर माझ्या हाताखाली त्यावेळेला नर्सेस होत्या वॉर्ड बॉय होते क्लार्क होते ते सर्वजण आम्ही घरोघरी ते जाऊन जसं लोकसंख्या करतात तसं कुटुंबाची माहिती घ्यायची कुटुंबामध्ये मा आई कोण अनमॅरिड कोण आहे मॅरिड कोण आहे नंतर आपल्या नऊ वर्षानंतर सोळा वर्षापर्यंत ज्या नवीन ह्याच्यामध्ये पदार्पण करतात अशा मुलींची काळजी बा मातांची काळजी लग्न झाल्यानंतर त्या स्त्रियांनी घ्यावायची काळजी माता झाल्यानंतर त्यांनी नाव नोंदणी करणं त्यांचं आरोग्यविषयक काळजी रक्त तपासणं नंतर बाळाची वाढ चांगली होते प्रसूतीसाठी नाव नोंदणी करणं कुठल्या दवा दवाखान्यात जाणं काय काळजी घेणं बाळाचे ठोके बघणं हे सगळं कार्यरत आम्हाला उद्दिष्ट होतं एकही माता मृत्यू होणार नाही एकही बालकाचा मृत्यू होणार नाही याची आम्हाला काळजी घ्यायला शासनाने आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे आम्ही कार्यरत माझ्या स्टाफ सहित माझ्या सर्व सहित होतो माझा विरुद्ध म्हणजे माझं एक कुटुंबच होतं आणि ते सर्व मनापासून काम करत होते त्यामुळे मला कधी नोकरी करत आहे असं वाटतच नव्हतं खूप चांगला माझा जिथे जिथे माझी बदली झाली त्या त्या ठिकाणी मला सर्व सहकार्याचीच भावना होती मी अजूनही त्यांची खूप ऋणी आहे अतिशय महत्वपूर्ण असं आपलं काम होत पण फील्डवरती आपल्याला जाऊन काम करायचं होतं तर आपलं सगळं बालपण असेल मुळगाव जरी इकडे असलं तरी बालपण असेल एमबीबीएस पर्यंतचं शिक्षण असेल हे सगळं आपलं मुंबईमध्ये झालं विले पार्ले सारख्या ठिकाणी झालं आणि जेव्हा कामानिमित्त आपण कोल्हापूरमध्ये आलो आणि त्याच्यानंतर लग्नानंतरही इकडेच होतात आपण तर मुंबईहून कोल्हापूरला हा जो आपला प्रवास होता आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी नोकरी करणं तर हा अनुभव कसा होता आपल्याला काही अडचणी आल्या का अडचणी मी आता म्हंटलच तुम्हाला की संध्याकाळ नंतर बाहेर पडायचं तर अवघड असायचं आमच्या घरच्यांनाही ते आवडत नव्हतं आजूबाजूचा समाज सुद्धा आम्हाला म्हणायचा की स्त्रिया ह्या बाई कशा बाहेर जातात जाऊ नका म्हणजे वयोवृद्ध असायच्या त्या आम्हाला असं सल्ला द्यायच्या नका जात जाऊ जरी तुम्ही नोकरी करत असला तरी इतकं लोक घाबरत होते आता स्त्रिया किती वाजले तरी बाहेर पडतात पण काही धोके असतात पण तरी जातात म्हणजे पण तेव्हा आम्हाला सल्ला द्यायचा नका जात जाऊ बरं नाही ते अजून तेवढं काही सुधारलेलं नाही आणि आम्हाला सुद्धा तसं रात्री काही काम करावं लागायचं नाही पण एखाद्या वेळेला कुठे अचानक काही कोणाला काही त्रास झाला शारीरिक तर कदाचित जावं लागायचं त्यामुळे मग आम्ही आमच्या स्टाफला बोलवून घेऊन गाडी बोलवून घेऊन आम्ही जात होतो आता आपण मग अशी बदल्यांचा उल्लेख केला तर आता सध्या आपण कोणत्या पदावरती कार्यरत आहात आणि याआधी आपण कोणकोणती पदे कोणती मी, मी चाळीस वर्ष महापालिकेला नोकरी केली त्यानंतर थोडी दिवस मी घरी होते त्याच्यानंतर पुन्हा मग मी परत महापालिकेला मानधनावर होते सध्या मी मान्य सिव्हिल सर्जनच्या सर्व्हिसेस हॉस्पिटलला स्त्री वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ नि पाटील यांच्या अंडर काम पाहत okay. आपण आता वयाच्या सत्तरीत आहात आणि अजूनही आपण कार्यरत आहात आपल्याला प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे तर आता सध्या ज्या वर्किंग वुमेन आहेत तर त्यांच्यासाठी आणि ज्या नव तरुणी आहेत की ज्यांना पुढे जाऊन आपलं करिअर करायचं आहे तर अशा दोन्हीसाठी आपण काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल आता माझ्या वयाच्या मनाने म्हटलं तर माझे आत्ताच्या लोकांना हे जुने विचार वाटतील पण मला असं वाटतं की किती जरी जुनं विचार म्हटलं तरी शेवटी जबाबदारी ह्या ज्याच्या त्याला आहेतच असं माझं मत आहे कारण शेवटी स्त्री ही जन्माला आली की पहिल्यांदा मुलगी असते बहीण असते नंतर पत्नी होते माता होते ह्या तिला जबाबदारी असतात नंतर मग सासू वगैरे त्या गोष्टी वेगळ्या पण कमीत कमी, कमी ह्या एवढ्या जबाबदारी असतात तर ह्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडाव्या ह्या मताने तर मी शिकले मी नोकरी केली मला काय करायचं माझं मला स्वतःच करिअर करेन ही आत्ता असं मला म्हणजे मी ज्या वेळेला समाजात वावरते त्यावेळेला मुलींचं असं असतं की मी माझं स्वतःचं करिअर करेन तू स्वतःचं करिअर कर पण हे करत असताना तुझ्या वैयक्तिक घरात ही तू बांधील आहेस आपण आपल्या आईवडिलांना मुलगी म्हणून मुल जन्माला आलो त्यांच्या बाबतीत जबाबदारी असते भावंडांच्या बाबतीत जबाबदारी असते म्हणजे ती कशी आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत का हे आपण बहीण म्हणून पाहणं जरास माझ्या मते चांगलं राहील नंतर पत्नी झाल्यानंतर दोन घरची जबाबदारी आली तिकडची सासरची आणि माहेरची ती सुद्धा जबाबदारी थोड्याफार प्रमाणात जबाबदारी इन सेन्स सगळं आर्थिकच असं नव्हे पण सल्ला काही चुकत असेल तर त्यांना मार्गदर्शन करणं ह्या दृष्टीने तरी जबाबदारी असावी असं माझं मत आहे की चुकलेल्याला जो वाट दाखवतो तोच खराब वाटाडे असतो असं माझं मत आहे आणि त्याच्यानंतर माता झाल्यानंतर तर काय ती सगळ्या घराचीच जबाबदारी तिच्यावर असते मग मुलं झाली तर त्या मुलांची जबाबदारी आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन होणं हे फार फार महत्वाचं आहे आत्ताच्या मी आता जी पिढी पाहते ना फार जे काही काही ठिकाणी चुकत गेलेली आहेत मुलं ती मुलं मुलांच्या ह्याने चुकत आईंचं चुकते असं मला म्हणायचं नाही पण त्यांना वळणावर आणायला त्यांनी काहीतरी प्रयत्न करावेत या मताची मी आहे सर्वांसाठीच अतिशय मोलाचा सल्ला आहे म्हणजे फक्त करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांसाठीच असं नाही तर सर्वांसाठीच हा अतिशय महत्वाचा सल्ला आहे मॅडम आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतके अखंड कार्यरत आहात तर एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगा लक्षात राहण्यासारखं असं म्हटलं तर शासनाने दिलेलं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता तन मन धन या सर्व दृष्टीने कामाच्या वेळेत आणि कामाच्या नंतर सुद्धा आम्ही एकमेकामध्ये चर्चा करून अडल्या नडलेल्यांना आम्ही बऱ्याच ठिकाणी के मदत केलेली आहे आणि त्या बाबतीत माझ्या स्टाफने पण मला खूप चांगलं मदत केलं त्यामुळं मा मानसिक त्या मांसी, मा मासिक मीटिंग जी असायची त्याच्यामध्ये आमच्या स्टाफचं आणि आमचं फार चांगल्या प्रकारे आमच्या वरिष्ठांनी कौतुक केलेलं आहे आणि त्याचाच पुढे उपयोग म्हणून मला महापालिकेमध्ये आर सी एच नोडल ऑफिसर आरोग्याधिकारी या पदावर त्यांनी मला कार्यरत करायला परवानगी दिली होती तुम्ही करू शकता हे आपल्या वरिष्ठांचं पाठबळ हे खूप महत्वाचं कायमच ठरत असते आता तुम्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आपले पती देखील वैद्यकीय अधिकारी म्हणून होते तर दोघं या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या मुलांचं संगोपन कसं केलं किंवा के कौटुंबाचा आधार आपल्याला कसा होता आम्ही पती पत्नी दोघं आणि मला दोन मुलगे थोरला सचिन धाकटा श्रीकांत थोरला आहे तो इंजिनियर झाला धाकटा आहे तो डॉक्टर झाला माझ्या मुलांनी मा, तसं म्हणजे मी कोणाला काही सांभाळायला वगैरे कोणाला ठेवलेलं नव्हतं माझी मुलं घरचं सगळं माझं मी स्वतः हँडल करत होते मुलांनी मला खूप चांगल्या प्रकारे मी आज सुद्धा मुलांची खूप ऋणी आहे त्या बाबतीत मला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे कधीच कुठल्या चुकीच्या मार्गाला ते गेलेही नाहीत आणि गेले म्हणून परत आणायची मला कधी त्यांनी वेळ आणली नाही कुठे क्लासेस लावणं अभ्यास चांगला कर म्हणणं हे मला कधी त्यांनी करू नाही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दिलेलं काम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे आई असली तरी सुद्धा मला त्यांनी कधीही कुठलाही प्रकारचा त्रास त्यांनी दिला नाही त्यानंतर त्यांनी स्वतःचं करिअर केलं आता ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत व्यवस्थित आहेत दोघांचंही विवाह झालेला आहे मुलं झालेली आहेत आहे चांगला आहे शारीरिक दृष्ट्या सुद्धा त्यांनी स्वतःच मेंटेन ठेवलेलं आहे आपला सर्वांचा त्या बाबतीत मला दैवाचा सुद्धा मला खूप आशीर्वाद आहे ज्यांच्यासाठी हा सगळा घाट नोकरीचा घाट असेल किंवा इतके सगळे कष्ट असतील जे घेतले त्याचं चीज झालं झालेलं मॅडम आता नोकरी करत असताना तुम्ही प्रदीर्घ नोकरी केली अजूनही आपण कार्यरत आहात तर मागे वळून बघताना आयुष्यात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या का किंवा काही क्षण निसटले का काय वाटतं आपल्याला कसं आहे माहिती का म्हणजे माझी एक वृत्ती आहे हातात घेतलेलं काम अर्जुनाला जसं म्हणजे मी एक साधं उदाहरण देते माश्याचा डोळा फोडायचा होता तर तेवढच त्याचं टार्गेट होतं खाली पाण्यात बघून माश्याचा डोळा फोडायचा तसं माझं आयुष्यभर झालं की बाबा मी विवाह केला दोन मुलं झाली नवरामाचा डॉक्टर आहे सगळ्या बाजूनी मला कुठेही बोट ठेवता कामाने या दृष्टीने मी फक्त कार्य करत राहिले आणि त्याच्यामध्ये माणसं म्हणतात एन्जॉयमेंट असावी तसं काही ना माझे मिस्टर सुद्धा खूप ही वॉज अ गोल्ड मेडलिस्ट आणि त्यांनी सुद्धा नंतर डीपीएच करून ते सुपर क्लास वन झाले होते ते पण असंच माझ्यासारखे वेळ होते कामाचं त्यांना आणि त्यामुळं आम्हाला म्हणजे असं फिरणं वगैरे जो प्रकार म्हणतात भारत भ्रमण किंवा परदेश भ्रमण करायचं होतं ते राहून गेलं आमच्याकडून मॅडम आता पुढील वाटचालीमध्ये आपली काय उद्दिष्ट किंवा ध्येय आहेत आपण अजून कार्यरत आहात नाही आता मी थोडे दिवसच काम करणार नंतर मी समाजामध्ये सामाजिक कार्य करते म्हणून मला शारीरिक दृष्ट्या देवाने जर चांगलं शरीर दिलं बळ दिलं तर सामाजिक कार्य करायची मला खूप आवड आहे सामाजिक कार्य म्हणजे काय तर समाजामध्ये ही जी कुटुंब आहेत जी मी आता नोकरीच्या काळामध्ये सगळी पाहिलेली आहेत त्यांच्या समस्या आहेत मग शारी त्या शारीरिक असतील मानसिक असतील त्यापासून त्यांना म्हणजे त्या समस्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं आणि त्यांनी सुखी आयुष्य कसं जगायचं याचं मार्गदर्शन मी फक्त करू इच्छिते अरे बा खूपच स्तुत्य अशी ही गोष्ट आहे कारण आयुष्यभर कार्यरत राहिल्यानंतर आताच मॅडमने आपल्याला सांगितलं की माझं भारत भ्रमण राहिलं परदेश भ्रमण राहिलं तर पुढचं उद्दिष्ट काय याच्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही की मला भारताचा प्रवास करायचा आहे परदेशात जायचंय त्यांनी हेच सांगितलं की मला समाजकार्य करायचंय तर एक हाडाचा डॉक्टर हाडाचा कार्यकर्ता म्हणून मॅडम नक्कीच कार्यरत आहेत तर मॅडम आपण बघतो की महिला वर्गाचं विशेषतः स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष होतं आता मीडिया आलेलं आहे युट्यूब आहे अनेक गोष्टींवरून अनेक व्हिडिओज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपण म्हणूया ती आहे किंवा चर्चेतनं आरोग्याच्या गोष्टी खऱ्या खोट्या आपण म्हणूया कळत असतात पण पूर्वी तसं नव्हतं आणि आता एक बदल झालेला आहे की महिलांचं आयुष्य खूप धकाधकीचं झालंय त्यामुळे जरी ज्ञान असेल तरी माहिती असतं पण लक्ष दिलं जात नाही तर या सर्वावरती आपण काय सांगाल डॉक्टर म्हणून अजूनही महिला जरी सुशिक्षित असल्या तरी माझ्या आता निदर्शनास असं येते की नाही त्यांना असं वाटतं की बस मी खूप छान दिसते ना छानच आहे पण त्या स्वतःची वेळोवेळी जी सहा महिन्यातनं वर्षातनं एकदा शारीरिक तपासणी मानसिक तपासणी आपण फिट आहोत की नाही हे नाही पाहिलं जात ज्या वेळेला त्या स्वतः थकतात त्यावेळेला त्यांना वाटतं मला आज थकवा का आला मग त्यांना म्हणजे तरी सुद्धा ज्या वेळेला त्या अशक्य वाटतं त्यावेळेला त्या आमच्याकडे येतात मला जर असं पायात गोळे येतात जरा असं हल्ल्यासारखं होतंय मग ते ज्या वेळेला तपासणी केली जाते त्यावेळेला असं कळतं की त्यांचं एच बी कमी आहे कॅल्शियम कमी आहे तोपर्यंत म्हणजे मी जेवते ना अगं तुमच्या जेवते ना, जे ना? खूप छान जेवते भात भाजी भाकरी खाते पण त्यांना आपण जे चौथीच्या पुस्तकात शिकलो की सकस आहार किंवा पूर्णांना जे, जे म्हणतो की ज्याच्यामध्ये सगळे विटॅमिन्स आले पाहिजेत सर्व प्रकार जीवनसत्व मिळाली पाहिजेत कॅल्शियम म्हणजे खनिज मिळाली पाहिजे प्रथिनं मिळाली पाहिजे नायट्रोजन युक्त पदार्थ मिळाले याचं याच त्यांना काही जाणीव नसते म्हणजे त्या सुशिक्षित असल्या तरी तशाच आणि अशिक्षित असल्या तरी भात भाजी भाकरी आमटी हे चार पदार्थ आहेत तोंडी लावायला एखादा पापड लोणचं आहे आम्ही जेवलो बाकी फळं खाली पाहिजेत पूर्णांना जे म्हणतो ते तसं काही त्यांच्याकडे नसतं ते खास त्यांना सल्ला देऊन सांगावं लागतं अजूनही मी ज्यावेळेला आता पेशंट पाहते त्यावेळेला मला हाच अनुभव आलाय तर त्यासाठी स्त्रियांनी स्वतःची वेळोवेळी थोडा जरी त्रास आणि होण्यापेक्षा अगोदर सहा महिन्यातनं एकदा माझ्या मते त्यांनी तपासणी करून घ्यावी जरा जरी काही तक्रार असली शारीरिक स्त्रियांची पाळीच्या बाबतीत असेल किंवा हल्ली कर्करोगाबद्दल म्हणतात त्याबाबत असेल पुरुषांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर हल्ली जी व्यसनाधीनता आहे त्या बाबतीत म्हणा वाहत जातात लोक विचारलं तर म्हणतात ते करतात म्हणून मी करतो हे त्यांना लक्षात येत नाही म्हणजे ज्या वेळेला त्यांना त्रास होतो त्यावेळेला म्हणतात पाय पडतो तुमच्या मला ह्यातून तुम बाहेर काढा पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते तर या बाबतीत जागरूकता सामाजिक कार्य करताना मला ते करायचं आहे की माझा समाज कशा यातून बाहेर येईल कारण शेवटी मी एक आई आहे त्या मुलाला मी का त्यातनं बाहेर काढून येईल त्या मुलीला मी त्यातनं का बाहेर काढू नये असं मला वाटत असतं आता मला किती यश येईल तो भाग वेगळा पण अपेक्षा तरी आहेत बरोबर नाही नक्कीच आपल्याला यश येईल आपल्या भावना पवित्र आहेत चांगल्या आहेत त्यामुळे त्याला नक्कीच यश येईल मॅडम आजच्या या नवरात्री विशेष मुलाखतीच्या निमित्ताने आपण सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्या नवरात्रीमध्ये आपण आता नऊ दिवस देवीची आराधना करतो आणि हे जे आता सीझन पावसाळा संपवून आपला हिवाळा येतो आणि याच्यामध्ये आपण आरोग्याच्या शरीरामध्ये पाव थंड पावसाळ्यातून थंडीकडे जात असताना हवामानात बदल झाला त्याप्रमाणे जेवणात सुद्धा आपल्याला थोडीशी विश्रांती असावी म्हणून उपवास वगैरे काही जण करतात किंवा एक पदार्थांचे बदल होते तर त्याप्रमाणे आहाराबद्दल काळजी घ्यावी आणि व्यवस्थित स्वच्छता दसऱ्यानिमित्त सगळी स्वच्छता केली जाते ते एक फार महत्वाचं काम असतं या निमित्ताने काही ना लोक घराची स्वच्छता करतात परिसर स्वच्छ करतात तशी कायमच करावं आणि परिसर स्वच्छ शारीरिक स्वच्छता घर स्वच्छ राहिलं तर बऱ्यापैकी आजारांचे निर्मूलन आपल्याकडं होणार आहे आणि होत राहील मॅडम आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सर्व प्रेक्षकांना अतिशय बहुमूल्य असे मार्गदर्शन केले त्याबद्दल चॅनल बी तर्फे मी आपले खूप खूप आभार मानते आभारी